कोपरगाव शहरासह परिसरामध्ये आज रात्रीच्या सुमारात मुसळधार पावसाने हाहाकार माजवलेला आहे। कोपरगाव शहरातील खडकी भाग अख्खा पाणीमध्ये आहे। मी ज्या ठिकाणी सध्या उभा आहोत त्या ठिकाणाची दृश्य आपण जर पाहिले तर खडकीचा हा एंट्रन्सचा परिसर आहे आणि प्रचंड प्रमाणात या ठिकाणी पावसाचं पाणी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। अनेक घर आणि अनेक सकल भागामध्ये आता या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। नागरिकांनी जी अर्धी रात्र आहे ती जागून काढलेली आहे। या ठिकाणी आपण जर दृश्यांमध्ये पाहिलं तर एक तळ्याचं स्वरूप या ठिकाणी खडकीचे जे रस्ते आहे त्यांनी धारण केल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। त्याचबरोबर जे कर्मवीरनगरचा परिसर आहे, गोकुळनगरीचा परिसर आहे, त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे सरकारी यंत्रणांनी लवकरात लवकर या ठिकाणी ॲक्टिव्ह होऊन जे नाले आहे ते पाणी निघण्यासाठी वाट मोकळी करावी अशीच मागणी जी आहे त्या नागरिकांकडून केली जात आहे। मात्र अख्खं परिसर हा पाण्यात असताना या ठिकाणी अद्याप देखील कोणतीही यंत्रणा जे मदतीसाठी पोहोचलेली नाही आहे। त्यामुळे या गोरगरीब नागरिकांना आता शासकीय मदतीची अपेक्षा आहे। लवकरात लवकर या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन असेल, आपत्ती व्यवस्थापन पथक असेल, त्यांनी ॲक्टिव्ह होऊन या ठिकाणी नागरिकांच्या मदतीला धावून यावं अशीच अपेक्षा या नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। कोपरगाव शहरात आज रात्रीच्या सुमारास ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे आणि या पावसाने हाहाकार माजवलेला आहे। संपूर्ण खडकी भाग हा पाण्यात आहे आणि अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांनी रात्र जागून काढलेली आहे। तर या ठिकाणी आपण सध्या गोकुळनगरी आणि कर्मवीरनगरच्या परिसरात तर पोलीस या ठिकाणी आलेले आहे आणि गोकुळनगरीचा हा जे कॉम्प्लेक्स आहे तर हा पूर्णपणे जे या ठिकाणी जे बेसमेंट आहे बेसमेंटमध्ये पाणी शिरल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जर नागरिकांचे नुकसान झालेले आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर कर्मवीरनगर भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे आणि गोकुळ संकुल भागात नाल्याचं उलटं पाणी इकडे यायला लागलं, रिव्हर्स पाणी। आणि इथं आम्ही 4 वाजेपासून सगळे गोकुळनगरी इथले सगळे रहिवासी जागे आहोत। अत्यंत बिकट परिस्थिती आहे। आम्हाला नगरपालिकेकडून काही सहकार्य मिळालं नाही। आम्ही एक महिन्यापूर्वी अर्ज दिला होता नगरपालिकेला की आम्हाला काहीतरी इथं पाणी येतं, पाईपलाईन चोकअप झालेले, रोड खड्डे झालेले आहे। इथं आधीच्या ठेकेदारांनी व्यवस्थित काम न केल्यामुळं आमच्या इथं कायम 4 महिन्यापासून कंटिन्यू पाणी पावसाळ्यापासून। तर नगरपालिकेने आम्हाला सहकार्य करावं एवढी विनंती। कोपरगाव शहरासह तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस रात्री झालेला आहे। विजांच्या कडकडाटासह जवळजवळ 3 ते 4 तास मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्या पावसाने अक्षरशः दैना उडवून दिलेली आहे। आणि खंडक नाला आता ओसंडून वाहायला सुरुवात झाली आहे। खंडक नाल्याचा या परिसरामध्ये पूर आल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। सुरुवातीला आपण खडकी भागामध्ये परिस्थिती पाहिली तर खडकी भागामध्ये सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। त्याचबरोबर रस्ते जे आहे तर रस्त्यांनी देखील त्या ठिकाणी तळ्याचं स्वरूप घेतलं आहे। अनेक त्या ठिकाणी शेतामध्ये पाणी साचलेलं आहे आणि तसं शहरामध्ये येत गेलो तर मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती पाणी आहे। त्याचबरोबर कर्मवीरनगर भागामध्ये गोकुळनगरीचे जे परिसर आहे त्या ठिकाणी कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि नागरिकांचे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे। त्याचबरोबर कर्मवीरनगर भागामध्ये अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलेले आहे। त्याचबरोबर आपण या ठिकाणी या ठिकाणची जर खंदक नाल्याची जर ही दृश्य पाहिली तर खंदक नाल्याने रौद्ररूप धारण केलेलं चित्र या ठिकाणी आपल्याला दिसतंय। कशा पद्धतीने हा नाला ओसंडून वाहत आहे, पुलावरती पाणी आलेलं आहे आणि हा ट्रक जे आहे ते ट्रकचे कुठपर्यंत पाणी आहे आपण हे टाक जे आहे ते सगळे बुडलेले आहे हे दृश्य आपण पाहू शकतो। त्याचबरोबर जे खंदक नाल्या परिसराचे जे गॅरेज आहे त्या गॅरेजमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि या खंदक नाल्याचे जे पूल आहे या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे। सरकारी यंत्रणांनी आता नागरिकांच्या मदतीला धावून यावं अशीच अपेक्षा नागरिकांकडनं व्यक्त केली जात आहे। मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव। भागामध्ये जी अतिवृष्टी झाली, ढगफुटी झाली आणि प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। प्रत्येक घराघरामध्ये आज पाणी आहे, किंबहुना या खडकी भागामध्ये आज चुली सुद्धा पेटणारी अशी परिस्थिती आहे। धान्य वाहून गेलं, सर्वांचे कपडे उरले झाले, संसार उपयोगी वस्तू वाहून गेल्या, इतकी प्रचंड आज खडकी भागात नुकसान झाली। आणि याचं एकमेव कारण असं आहे की खडकी भागातील पाण्याचा निचरा हा गोकुळनगरी, गवारीनगर, खंदकनाळा या भागामध्ये होत नाही। त्याचं कारण एकच आहे का अतिक्रमण करता करता नाल्याची रुंदी कमी झाली, त्यामुळे पाण्याचा तोफ वाढून खडकी भागात गोर गरीब कष्टकरी मजूर मोलकरी मोलमजुरी करणारे सर्व कुटुंब आहे।
सुंदर।